हिंदूंनी केलेल्या 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभे राहते आहे. 22 जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज 17 एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या दिवशी सर्वत्र वातावरण पुन्हा एकदा राममय झाल्याचं दिसतंय. दरवर्षीप्रमाणे रामनवमी याही वर्षी आली, मात्र यावर्षीची रामनवमी खास होती कारण श्री रामजन्मभूमीवरील मंदिरात पहिल्यांदाच रामनवमी अर्थातच रामजन्मोत्सव साजरा केला जात होता. यंदाची रामनवमी ऐतिहासिक का ठरतीये हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. गेल्या 5-6 दिवसांपासूनच अयोध्येतील रामनवमीच्या तयारीला सुरुवात झाली होती. मंदिर न्यासचे महामंत्री चंपतराय यांनी यापूर्वी रामजन्मोत्सवाची संपूर्ण माहिती आणि मंदिरातील व्यवस्थेसंदर्भात माहिती दिली होती. आज रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजल्यापासून भाविकांनी रामलल्लांच्या दर्शनासाठी येण्यास सुरुवात केली. 5:30 वाजताची शृंगार आरती आणि रामलल्लांचे दर्शन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू असल्याने आणि मुख्यतः सर्व प्रकारच्या विशेष पासची सुविधा ही बंद ठेवल्यामुळे येणाऱ्या भाविकांना सहजपणे दर्शन घेता येत होते. सकाळी सर्वप्रथम रामलल्लांवर पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. या दरम्यान झालेल्या मंत्रोपचार, घंटानाद आणि शंखनादामुळे संपूर्ण गर्भगृहात प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. रामलल्लांसाठी 56 भोगचा नैवेद्य आणि येणाऱ्या भाविकांसाठी धनिया पंजिरीच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हनुमानगढीला मारुतीरायाचं दर्शन घ्यायला जातात असं म्हणतात, त्यामुळे आज पहाटे या ठिकाणी सुद्धा रामभक्तांची मोठी रेलचेल आपल्याला पाहायला मिळाली. यंदाच्या रामनवमीचं विशेष आकर्षण होतं ते म्हणजे सूर्यतिलक. रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी सूर्यतिलकाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला होता. रामलल्लांच्या कपाळापर्यंत सूर्यकिरण फिरवताना कुठेही विजेचा वापर हा करण्यात आलेला नाही आहे. यात ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीचा आधार घेण्यात आला होता. सूर्याची किरणे वरच्या स्तरावरील आरशावर पडून त्यानंतर ते लेन्समधून जातील आणि दुसऱ्या स्तरावरील आरशात पडले सरते शेवटी सूर्याची किरणे ही 75 मिमीच्या तिलकाच्या रूपात रामलल्लाच्या कपाळावर चमकताना आपल्याला दिसले आणि सुमारे 4 मिनिटे हे विलोभनीय दृश्य साऱ्यांनी अनुभवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या नलबारी रॅलीनंतर झालेल्या प्रवासादरम्यान रामलल्लांवरील सूर्यतिलक पाहण्याचा अनुभव घेतला. करोडो भारतीयांप्रमाणेच त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप भावनिक क्षण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हे सूर्यतिलक आपल्या जीवनात ऊर्जा आणि आपल्या देशाला वैभवाची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरणा देवो ही प्रार्थना त्यांनी रामनवमीच्या दिवशी रामलल्लांकडे केली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.